समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित देशव्यापी रक्तदान महाअभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिंदगी से जिंदगी की ओर या नावाने राबवण्यात आलेली ही मोहीम जगातील सर्वात मोठी म्हणून गणली गेली. देशभरातील 20 राज्यांमधील 413 ठिकाणच्या 1000 अधिक रक्तदान केंद्रांवर हे महाअभियान राबवले गेले. या महाअभियानाद्वारे समृद्ध जीवन फाउंडेशनने 5,00,000 युनिट्स गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. देशभरातील नागरिकांच्या प्रतिसादाने हे लक्ष सहज आवाक्यात आले. तसेच रक्तदाते वाढावे म्हणून प्रत्येक नागरिकाने 3 महिन्यातून एकदा रक्तदान करावे आणि इतरांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, रक्तदात्यांना प्रशिक्षित करावे ही सुद्धा या रक्तदान महाअभियानामागची उद्दिष्टे होती. आपल्या देशात वर्षाला रक्ताच्या 60,00,000 युनिट्सची गरज भासते, परंतु प्रत्यक्षात निम्मे युनिट सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाहीत. लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातील ही उणीव समृद्ध जीवनच्या या रक्तदान महाअभियानाद्वारे बऱ्याच प्रमाणात भरून निघाली. रक्तदान हे जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणून ओळखले जाते. रक्तदानाने हेच महत्त्व ओळखून समृद्ध जीवन फाउंडेशनने या महाअभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जागवून गरजूंची गरज भागवण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. देशभरात 20 राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय आणि राज्यमंत्री, राजकीय पक्षांचे प्रमुख, त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या रक्तदान केंद्रांना आवर्जून भेटी दिल्या आणि रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. तसेच अनेक दिग्गजांनी स्वतः रक्तदान करून या महाअभियानात आपला सहभाग नोंदवला. पुण्यातील एका रक्तदान केंद्राला स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी भेट दिली. समृद्ध जीवन फाउंडेशनचा या सामाजिक उपक्रमाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद बघून त्या भारावून गेल्या. त्या म्हणाल्या, समृद्ध जीवन आणि महेश मोतेवार यांनी आयोजित केलेले हे महाअभियान खरोखरच समाजोपयोगी आणि कौतुकास्पद आहे. सर्वसामान्यांना रक्ताची गरज पडल्यास ते मिळवण्यासाठी अक्षरशः त्यांना तारेवरची कसरतच करावी लागते. गरिबाला तर ते पूर्णपणे अशक्य असते, परंतु मोतेवारांच्या ह्या मोहिमेमुळे अशा गरजू लोकांना एक आशेचा किरणच दिसला आहे. महेश मोतेवार आणि समृद्ध जीवन अशाच परोपकारी योजना राबवत आणि तळागाळातील लोकांना मदतीचा हात मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते, असे गौरव उद्गारही त्यांनी काढले. आणि त्या निमित्तानं त्यांनी हे जे काय शिबिर चालू केलेली आहेत रक्तदानाची, हे फार मोठा उपक्रम आहे आणि चांगला उपक्रम आहे. कारण संध्याकाळी पार्ट्या करायच्या, जेवण करायचं, लोक देत आहेत ते काय म्हणतात त्याला प्रेझेंट घ्यायची, आणि मग रात्रभर नुसता धिंगाणा चालू. फक्त माणूस जीवनाची देणगी देवाकडे मागत असतो, अशा वेळेला रक्त त्याला जर मिळालं नाही तर तो वाचू शकत नाही. माझ्या नजरेसमोर अशा 2 गोष्टी झालेल्या आहेत की रक्त मिळालं नाही म्हणून माणूस गेला, आणि मला स्वतःलाही ऑपरेशन ज्याला झालं होतं त्याला रक्त हवं होतं आणि माझ्या ग्रुपचं रक्त मला मिळालं होतं. तर यामुळं मला असं वाटतं की हे दान फार मोठं आहे आणि हे सर्व मंडळींना केलं तरी चांगलं आहे, कारण रक्त लगेच तयार होत असतं. त्याला त्याचं दान केलं तर चांगलं आहे, अतिशय आशीर्वाद देते. खूप चांगल्या मनानं की त्यांनी त्यांची कार्य अशीच चालू ठेवावी आणि गरीब लोकांना, सगळ्या लोकांना त्याची मदत व्हावी. फार सुंदर कार्य त्यांनी चालू केलेलं आहे आणि मला मुंबईहून इथं आल्याबद्दल बरं वाटतंय, कारण चांगल्या कामासाठी मी आले आणि हे काम पूर्ण होत आहे. तर त्यांना माझा खूप आशीर्वाद. महेशजींना जे कार्य करतायत, जे त्यांचे सहाय्यक आहेत जे करतायत, आणि नुसतं इथं नाही सगळ्या ठिकाणी, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिबिरं चालू आहेत. समृद्ध जीवन फाउंडेशनने यापूर्वीही देशव्यापी रक्तदान अभियान राबवून आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. 26 सप्टेंबर 2010 रोजी आयोजित केलेल्या या रक्तदान महाअभियानात 18 राज्यांमध्ये 269 ठिकाणच्या केंद्रांवर 27,730 रक्तदात्यांनी भाग घेऊन विक्रम नोंदवला होता. त्या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. Thank you.
जाऊं